भाजपचे नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत आज तुमचा अगदी वेगळा स्वॅग आहे अनेकांच्या नजरात तुमच्याकडेच खेळलेल्या आहेत कोट सूट घालून तुम्ही या ठिकाणी आहेत एकीकडे एक एक राजकीय वातावरण तापत आहे विरोधक आक्रमक होत आहेत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही म्हणतायत याला भाजपकडून उत्तर कसं दिलं जाईल सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सांगितलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आपण आकडेवारी जरी काढली मागची म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते किंवा त्याआधी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि आता आमचा दीड वर्षाचा का हा जर आपण बघितला तर सर्वात जास्त शेतकऱ्यांना मदत कोणी केली आहे हे त्या आठवड्यातून स्पष्ट होईल आणि आता सुद्धा शेतकरी खरंच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे आता सगळे पंचनामे सुरू आहेत ज्यांचे झाले त्यांना सगळे दूर पैसे गेलेत मागच्या सहा महिन्यामध्ये सुद्धा गेले गारपीटचे गेले वादळाचे गेले, गेले अतिवृष्टीचे गेले आता पुन्हा पावसाळ्याला डिसेंबरमध्ये सुरुवात झालेली आहे आणि म्हणून पंचनामे सगळीकडे सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी पंचनामे येत आहेत त्यांना तात्काळ मदत देण्याची भूमिका शासनाची आहे एनडीआरचे नाम होते ते सुद्धा ते वाढलेत एनडीआरफच्या नामच्या दुपारी तिने आम्ही त्या ठिकाणी पैसे गेलेत दोन ऐवजी तीन हेक्टरला आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी फळबाग आहेत द्राक्षबागा आहेत फळबाग आहेत त्यांच्यासाठी त्यांचं नुकसान मोठं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळे निकष आम्ही त्या ठिकाणी करतो आहे वेगळे नियम त्या ठिकाणी करतो परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार अतिशय भक्कमपणे उभा आहे पूर्णपणे उभं आहे विरोधी पक्ष आहे असं तुम्हाला वाटतं कारण आदित्य ठाकरे दिसत नाहीये उद्धव ठाकरे दिसत नाहीये आदित्य ठाकरे ते दुबईत असल्याची माहिती मिळते नाही ते दुबईत जातील ते कुठे बँकॉकला जातील मलेशियात जातील अजून फॉरेनला जातील फोटोग्राफी करतील पण त्यांना नुसतं घरात बसून किंवा कुठेतरी टेबल खुर्चीवर बसून शेतकऱ्याचे प्रश्न करणार नाहीत माझा प्रश्न आहे अडीच वर्ष उद्धवजी आपण मुख्यमंत्री होतात त्यावेळेला कोणत्या बांधावर गेलात कुणाकडे गेलात कोविडच्या काळामध्ये लोक बिचाऱ्या तडफडून मरत होते त्यावेळेला तुम्ही कुठे गेलात तुमचा भ्रष्टाचार तर केवढा मोठा पुढे आलेला आहे पण जे लोक मेलीत जे लोकचं दुःख निधन झालं त्यांच्या बॅगा त्यांनाच ठेवायला बॅगा ज्या लागतात त्या बॅगांमध्ये सुद्धा तुम्ही केवढा भ्रष्टाचार केला आणि म्हणून एक एक गोष्टी सगळ्यासमोर त्या ऑक्सिजनमध्ये काय घोटाळा झाला आणि म्हणून नुसतं घरात बसून बोलणं वेगळं आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघा दररोज किती दौरे करत आहेत किती फिरतायत किती ठिकाणी जात आहेत सगळ्या आपत्स भागामध्ये जाऊन फिरतायत सगळे मंत्री जात आहेत म्हणून मला वाटतं की त्यांना तर बोलण्याचा दोघी जणांना म्हणजे उद्धवजी असतील किंवा छोटे राजकुमार असतील आमचे त्यांना बोलण्याचा कुठेही अधिकार राहिलेला नाही म्हणतात की हे ढोंग आहे संजय राऊतांनी पण टीका केली लबाड ढोंग ढोंगकर कसलं ढोंग करतायत कसलं ढोंग आहे नाही नाही कसला डॉंग मदत नाही तुम्ही अहो ते आकडेवारी सांगेल ना तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये बघा सरकार किती खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे किती मदत त्यांना करत आहे बारा हजार रुपये सहा हजार केंद्राने दिले सहा हजार रुपये आम्ही दिले बारा हजार रुपये आता दरवर्षी शेतकऱ्याला मदत आम्ही त्या ठिकाणी करतोय केवढ्या मोठ्या योजना आहेत आज गरीब कल्याणाच्या योजना केंद्र सरकारने किती मोठ्या प्रमाणात घोषित केलेल्या आहेत मला वाटतं कोणी अपेक्षा केली नसेल कधी सुविचारही केला नसेल एवढ्या मोठ्या गोष्टी सर्व गरीब कल्याणच्या योजना मोदी सरकारने या ठिकाणी जाहीर केल्या आहेत राज्य सरकार त्याला पुन्हा पुरवणी म्हणून जोडतो आहे आणि सर्व घटक समाजातले त्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभं आहे आणि त्याचाच परिणाम गेल्या ग्रामपंचायती पर आपण बघितलं आपलं काय राहिलं म्हणा उद्धवजींना म्हणा संजय राऊतांच्या त्यांचं ऐकून ऐकून आपण या ठिकाणी आपल्या पक्षाचे पूर्ण बारा वाजवलेले आहेत आपल्याकडे काही राहिलेलं नाही आता जे निकाल आले निवडणुकीचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठेही दिसत नाहीये आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करून बघा मी सांगितलं की एखादा खासदार तरी आपण आणा अठ्ठेचाळीस बदला आमच्या भरोश्यावर तुम्ही अठरा खासदार आणलेत मोदींचं नाव वापरून त्यांच्या सभा घेऊन तुम्ही अठरा खासदार तुमचे आलेत आता मी जाहीरपणे सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की त्यांनी मला फक्त एक खासदार आणून दाखवावा एक खासदार अख्ख्या महाराष्ट्रात कुठे त्याला जी सोयीची जागा ती त्यांनी घ्यावी आणि तिने पूर्ण ताकद लावावी आणि एक खासदार त्यांनी निवडून दाखवावा नक्कीच एक महत्वाचा प्रश्न आहे अंबादास दानवे यांनी आरोप केले प्रफुल्ल पाटील याबद्दल काय सांगा कारण नवाब मलिक आता आज दुसरा दिवस आहे ते सुद्धा पोहोचलेले आहेत काल त्यांच्या बाबतीत एक पत्र सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना दिलं अजित पवार म्हणतात की पहिले नवाब मलिकांना आपली बाजू मांडू द्या मग मी माझी बाजू मांडतो नाही नाही नवाब मलिकांची बाजू मांडण्याचा प्रश्न नाही त्यांच्यावर जे एक गंभीर आरोप आहेत पण ते देशद्रोहासारखे आरोप त्यांच्यावर आहेत किंवा अशा देशद्रोही माणसाला मदत केल्याचे आरोप दाऊद सारख्या माणसाला ते अगदी कागदोपटी स्पष्ट आहेत त्यामुळे ते वर्षभर जेलमध्ये होते ते आता तब्येतीच्या कारणामुळे सुटून आलेले आहेत मला असं वाटतं की यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे नवाब मलिक आमच्यासोबत राहणार नाहीत आम्ही त्यांना सोबत घेणार नाहीत हे मी कालही आपल्याला सकाळी आलेले ते दाव असं सांगितलं मला जसं कळालं तसं आणि मान्य देवेंद्रजींनी सुद्धा या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे दादांना दादांना पत्र दिलेलं आहे की नवाब मलिक आमच्यासोबत त्या ठिकाणी राहता कामा नाही पण मग दादाच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल का दादा म्हणतात की आधी भूमिका मांडू दे नवाब मलिक आता दादा आणि देवेंद्रजी बोलतील त्यानंतर मुख्यमंत्री मोदयांशी बोलतील आणि त्यानंतर हा विषय स्पष्ट होईल पण आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे मग पुढच्या सोमवारपासून नवाब मलिक दिसणार नाही असं म्हणावं निश्चित आमची भूमिका हीच आहे आमची भूमिका हीच आहे की नवाब मलिक आमच्या सोबत नको पण ते म्हणतात की मी तटस्थ आहे राष्ट्रवादी एकच पक्ष आहे अजून कोर्टाने ठरवले नाही की राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले त्यांनी तटस्थ राहत त्याबद्दल आमची भूमिका काही म्हणजे आमचं त्याबद्दल काही मतमतांतर नाही आहे पण ते आमच्या सोबत आघाडीमध्ये राहणार नाही एक पत्र जाहीर केलं जाईल महायुतीच्या तर्फे महायुतीकडून अधिकृतरित्या की नवाब मलिकांना आम्ही घेत नाहीत म्हणून केलं केलंच ना काल मग देवेंद्रजींनी का लिहिलं काल देवेंद्रजींनी स्पष्टपणे मांडलेलं आहे की आम्ही यांना सोबत घेऊ शकत नाही दादांनाच त्यांनी त्यांचे जे नेते ने आहेत ने 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 दादांनाच दादांनाच त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि या बाबतीमध्ये इथे कुठेही तडजोड होणार नाही नवाब मलिकांना घेणार नाही याचं प्रमाण का कालचं एक पत्र निश्चित हे त्यासाठीच आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला की नवाब मलिक आमच्यासोबत चालणार नाहीत आम्ही त्यांना सोबत घेणार नाही कारण त्यांच्यावर जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आहेत ते द्वेष दोह्या म्हणजे अतिशय म्हणजे टोकाशे आरोप त्यांच्यावर आहे अधिकृतरित्या जाहीर होतील नाही होतील तो भाग नंतरचा आहे पण आज तरी त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांना फक्त तब्येतीच्या कारणामुळे त्यांचा बेल झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी जामीन मिळालेला आहे अधिकृतरित्या जाहीर कधी होईल नाही होईलच ना सोमवारी होईल आजही होईल आम्ही आमची भूमिका अधिकृत जाहीर केलेली आहे देवेंद्रजींनी पण आमची भूमिका अधिकृत जाहीर केलेली आहे आणि अजितदादांना सांगितलेलं आहे नक्कीच आपण पाहतो एक महत्त्वाची घटना या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते नवाब मलिक आता यांना पुन्हा एकदा जावं लागणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिकृतरित्या महायुतीकडून एक पत्र जारी केलं जाईल असं सुद्धा संकेत जे आहे ते मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत नवाब मलिक यांना आम्ही महायुतीत घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट ठासून सांगितलेलं आहे तिन्ही पक्षांची आता ही भूमिका असणार आहे का पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन प्रेम मात्रेस गिरीश गायकवाड टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं